धनगर आरक्षण कृती समिती, धनगर साम्राज्य सेना व मल्हार सेनेच्या वतीने धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी राज्य शासनाने तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी माजलगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक 25 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता प्रचंड घोषणाबाजी करत ढोल बजाव आंदोलन करून निवेदन देण्यात आले. धनगर आरक्षण कृती समिती, धनगर साम्राज्य सेना व मल्हार सेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला आपल्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही धनगर समाजाचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कुठलीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये दिलेल्या आरक्षणात धनगर समाजाला अनुसूचित जमाती परिशिष्ट 36 क्रमांकावर धनगड अँड औरण हा शब्द हिंदी आहे. धनगड ही जात महाराष्ट्रात अस्तित्वात नसून धनगर जात अस्तित्वात आहे. धनगर हा शब्द हिंदी भाषेमध्ये धनगड असा उच्चारला जातो, त्यामुळे धनगर समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धनगड समाज असणारी जमातच धनगर आहे. या शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाला एसटी आरक्षणाची महाराष्ट्र सरकारने तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आम्ही स्वस्त बसणार नाही, सरकारला त्याची झोप उडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकंच खरे. आणि आमच्या ज्या ज्या योजना शासनाने लागू केल्या, फडणवीस सरकारने ज्या योजना लागू केल्या, या योजना पूर्ण धुळका खोडू नयेत. कसल्याच प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. फक्त सरकार म्हणते आम्ही देव आणि घेऊ, हे तिघा तीन लोक तीन तिघाचं खिचडी सरकार हे जे झालेलं आहे, त्याच्यात कसल्या प्रकारचं हे सरकार काम करेना. फक्त चर्चेला उदान यायला लागले. म्हणून आता आमचे आरक्षण 3 अधिवेशन होऊन आमच्या एका अधिवेशनमध्ये त्यांनी कसल्याच प्रकारचं गलबाजा केलेला नाही. म्हणून आम्हाला आदेश उडून आले पटकर साहेबाचे की बाबा 3 अधिवेशन होऊन ह्या सरकारने आपला कुठलाच प्रश्न केलेला नाही. म्हणून तुम्ही प्रतिनिधी कृष्णा सरवदे, ब्युरो रिपोर्ट, टुडे News24, माजलगाव. टुडे News24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा टुडे News24.